कोपरगाव पंचायत समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाल्यानं सभापतीपदी चांदेकसारे गणातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनुसया रोहिदास होन यांची बिनविरोध निवड झाली असून उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अनिल कदम यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कावरे यांनी केली आहे. पंचायत समिती प्रांगणात नवनिर्वाचित सभापती उपसभापती आणि सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी कोपरगाव तालुक्याचे युवा नेते आशुतोष काळे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परजणे, काँग्रेसचे राजेंद्र बापू जाधव, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिंगर तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्यामार्फत कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचे आभार मानतो. त्यांनी जी संधी आपल्या पक्षाला या ठिकाणी मिळून दिली, या संधीचं सोनं केल्याशिवाय आपण राहणार नाही अशा पद्धतीची विनंती करतो, त्यांचा आभार मानतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या 10 वर्षात माजी आमदार अश्वदा काळेसाहेब असतील, आपल्या तालुक्याचे आमदार असताना जे काही मागचा विकासाचा बॅकलॉग होता तो भरून काढण्यासाठी मोठे प्रयत्न, त्यासाठी प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या काळामध्ये त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्या उलट आपल्या सर्वांना कल्पना आहे, विरोधकांनी फक्त कामं होऊ द्यायचे नाही अशा पद्धतीच्या खेळी त्यावेळेस खेळ. उलाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती, उलाचं काम होऊ नये म्हणून बंधाऱ्यामधून पाणी सोडायचं नाही अशा पद्धतीचा खेळी त्यावेळेस, नंतर स्वतः काम करायचं नाही, सत्ता गेल्यानंतर दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही अशा पद्धतीचं विरोधकांचं काम आहे. आणि सातत्याने माजी आमदार अश्वदा काळेसाहेब असतील किंवा माझे देखील ही दृष्टिकोन आहे का, सत्ता जी आपल्याला मिळते हे जनतेचं काम करण्यासाठी, जनतेचं काम जर केले नाही, कुठलाही विकास आपण साध्य केला नाही, तर या सत्तेचा कुठलाही उपयोग आपल्याला करता आला नाही असं मी मानतो. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.